उद्यापासून जुलै महिना सुरू होतोय, मात्र नव्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून आपल्याला दैनंदिन आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मोठे बदल होत आहेत, ज्याची माहिती असणं आवश्यक आहे। त्यामुळे 1 जुलैपासून नेमके कोणते बदल होणार आहेत ते पाहूयात ग्राफिकच्या माध्यमातून। बीएसबीडी खातेधारकांसाठी 4 व्यवहारांच्या मर्यादेनंतर प्रत्येक व्यवहारावर 15 रुपये जीएसटी, 10 पानांच्या चेकबुकवर 40 रुपये प्लस जीएसटी आकारला जाणार आहे। एसबीआयच्या ग्राहकांसाठी महत्त्वाचे बदल आहेत। तर 25 पानांच्या चेकबुकसाठी 75 रुपये अधिक जीएसटी, 10 पानांच्या इमर्जन्सी चेकबुकवर 50 रुपये प्लस जीएसटी आकारला जाणार आहे। ॲक्सिस बँक ग्राहकांसाठी सुद्धा महत्त्वाचे बदल आहेत। SMS अलर्ट शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे। प्रत्येक SMS अलर्टसाठी 25 पैसे, महिन्यातून जास्तीत जास्त 25 रुपये आकारले जातील। त्याचबरोबर कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदाच्या IFSC कोडमध्ये सुद्धा बदल करण्यात आलेले आहेत। TDS आणि TCS करामध्ये वाढ करण्यात आली आहे। गेल्या आर्थिक वर्षासाठी IT रिटर्न्स न भरणाऱ्यांना ज्यादा TDS TCS अधिक असणाऱ्यांसाठी भरावा लागणार आहे। घरगुती सिलेंडरच्या दरात सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे नवीन महिन्यामध्ये अनेक बदल होताना पाहायला मिळतात। अल्पबचत योजनांचे जे व्याजदर आहेत त्यामध्ये कपातीची शक्यता आहे।